नमस्कार, मी निलिमा गोरे. आज आपण ही लुक्स भांडे यूज करून पालक पनीर बनवणार आहे. तर आपण इथे साहित्य घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून तेल, टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक, मिरची, जिरा, पालक आणि कोथिंबीर, तूप, पनीर, मीठ, पनीर मसाला, धनिया पावडर, मिरची पावडर, आता आणि कांदा मसाला. आता आपण पालक आणि कोथिंबीरची प्युरी करणार आहे आणि मिरची ही ह्याच्यामध्ये आणि इलुक्सच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेणार आहे. आता आपण बघू शकतो की आपण प्युरी तयार केलेली आहे. इथे पालक, कोथिंबीर आणि अद्रक आणि लसूणची. आता आपण इलुक्सचं भांडं घेतलेलं आहे. आता आपण 1 चमचा तेल टाकणार आहे ह्याच्यामध्ये. आपण या तेलमध्ये जिरा टाकलेला आहे थोडंसं, त्याच्यामध्ये थोडासा आपण कांदा घेतलेला आहे. आता इथे कांदा फ्राय होतो. हा कलर चेंज होऊन तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं. मग ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे. चेंज झालं की मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे. बघा इथे आता हे थोडंसं फ्राय करायचं आपल्याला. आता हे थोडंसं फ्राय होण्यासाठी आपण ह्याला झाकण लावून ठेवूया 2 मिनिटांसाठी. आता आपण झाकण काढणार आहोत, बघणार आहोत कसं झालेलं आहे. आता हे छानशे तयार झालेलं आहे, बरोबर जसं की आपण पिसून काढले. थोडं आपण बघूया, ह्याला मिक्स करूया. हे बघा, थोडे थोडे टोमॅटो आणि कांदे अजूनही दिसतात ह्याच्यामध्ये, पण नॉट एन इशू. आपण आता ह्याच्यामध्ये मसाले टाकू. आता आपण 1 चमच हळद टाकणार आहोत, 1 चमच कांदा मसाला, मिरची पावडर, धनिया पावडर आणि पनीर मसाला 2 स्पून टाकूया आपण आणि मीठ चवीनुसार. आता आपण ह्याला मिक्स करू. आता आपण ह्याला एकजीव करून घेऊयात आणि मिक्स करून घेऊ. आता आपण हे जे पालकची प्युरी केली होती आपण, आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण ही प्युरी आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत. आता आपण ही पालक प्युरी टाकलेली बघू शकता. तर आपण हे एकजीव करून घेत आहे. आता आपण हे पालक पनीर थोडंसं पातळ आणि थोडंसं घट्ट होण्यासाठी आपण ह्यामध्ये पाणी मिक्स करूया. आपण बघू शकतो मी पाणी मिक्स केलेलं आहे इथे 1/2 कप. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हे फक्त थोडंसं स्तूप घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. परत स्टार्ट घेतलेली इथे गार्निशिंगसाठी, तुम्ही दहीच्या जागी फ्रेश क्रीमही घेऊ शकता. आता आपण ह्यामध्ये दहीचं गार्निशिंग केलेलं आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीमही टाकू शकता. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपण हे सर्व्ह करणार आहोत खाण्यासाठी.